नमस्कार स्नेहितरे, इदीग ताने बंद मुख्यवाद सुद्दि। पीएम किसान सम्मान योजना वार्षिकवागि 6000 सिक्करे रैतरिगे सिगुव योजनेयल्लि तिंगळिगेने 3000 हण सिगुत्तदे। याव योजने याव रीति अर्जि सल्लिके माडबेकु एल्लवन्नु कूड नोडोण। अदक्किंत मोदलु नीवु नम्म चानल्गे मोदल बारि भेटि आग्ता इद्दरे केळगे काणुत्तिरुव सब्स्क्राइब बटन क्लिक् माडि, पक्कदल्लि काणिसुव गंटे कूड ओत्तिद्रिंद एनागुत्ते सरकारद मुख्यवाद माहिति बंद कूडलेने निमगे नम्म वीडियोगळु मोदलु सिगुत्तवे। स्नेहितरे वीडियोगे लाइक् वीडियो ना पूर्तियागी नोडी। हौदु स्नेहितरे, नीवु कूड रैतरागिद्रे कमेंट नल्लि इगले रैत अंत हेळि। निमगे गोत्तिरबहुदु पीएम किसान सम्मान योजनेयल्लि केंद्र सरकार रैतर खातेगे वार्षिकवागि 6000 रूपायि नीडुत्तदे। इन्नु मत्तोंदेडेयल्लि फसल बीमा योजने, ई ओंदु योजनेयल्लि बेळे नष्टवादाग रैतरिगे हणवन्न नीडुत्तदे। आदरे ई एरडक्किंतलू कूड मुख्यवाद योजने किसान मानधन योजने। ई ओंदु योजनेयल्लि अर्जी सल्लिके माडिद्रे निम्म खातेगे तिंगळिगेने 3000 रूपाई पिंचणी हण सिगुत्तदे। हौदु स्नेहितरे, इदु निज। प्रधानमंत्री किसान सम्मान मानधन योजने प्रधानी मोदीवर सरकारद अंद्रे केंद्र सरकारद योजने आगिरुवुदरिंद इल्लि यावुदे रिस्क इरुवुदिल्ल। रैतरु तम्म वृद्धाप वयस्सिनल्लि अंद्रे वयस्साद नंतर तम्म हणकासिन आवश्यकतेगळन्नु पूरैसलु सहाय माडलु आगस्ट 2019 रल्लिने नरेंद्र मोदीवरु ई ओंदु योजनेयन्न जारिगे तंदिद्दरु। इन्नु ई ओंदु योजनेयडियल्लि सरकार 60 वर्ष वयस्सु दाटिदंत रैतर खातेगे तिंगळिगे 3000 रूपाई पिंचणियन्न नीडुत्तदे। अंद्रे वार्षिकवागि 36000 रूपाई सरकार नीडुत्तदे। इदु केंद्र सरकारद योजनेयाद परिणाम। नीवु यावुदे ओंदु हेदरुव आवश्यकते इल्ल स्नेहितरे। कण्णु मुच्चि ई ओंदु योजनेगे अर्जिन सल्लिके माडबहुदु। इन्नु ई ओंदु योजनेगे अर्जिन सल्लिके माडबेकंद्रे इल्लि केलवु वयस्सिन मितियन्न हाकिद्दारे। हौदु, 18 ರಿಂದ 40 ವರ್ಷದ ರೈತರು ಈ ಒಂದು ಅರ್ಜಿನ ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡಬಹುದು ಮತ್ತು ಅವರ ಬಳಿ ಕನಿಷ್ಠ 2 ಹೆಕ್ಟೇರ್ ಸಾಗುವಳಿ ಮಾಡಬಹುದಾದ ಭೂಮಿಯನ್ನ ಇರಬೇಕು। ಅಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಮತ್ತು ಅತಿ ಸಣ್ಣ ರೈತರು ಈ ಒಂದು ಯೋಜನೆಗೆ ಲಾಭ ಪಡೆಯಲು ಹರರಾಗಿರುತ್ತಾರೆ। ಸ್ನೇಹಿತರೆ, 18 ರಿಂದ 40 ವರ್ಷದ ಒಳಗೆ ನೀವು ಇದ್ದರೆ ತಿಂಗಳಿಗೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ 55 ರಿಂದ 200 ರೂಪಾಯಿ ವರೆಗೆ ಹೂಡಿಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ। 60 ವರ್ಷ ದಾಟಿದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಖಾತೆಗೆ ತಿಂಗಳಿಗೆ 3000 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಪಿಂಚಣಿಯನ್ನ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ। ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಪಿಂಚಣಿದಾರರು ಮರಣ ಹೊಂದಿದರೆ ಸರ್ಕಾರ ಪಿಂಚಣಿಯ ಶೇಕಡಾ 50ರಷ್ಟು ಹಣವನ್ನ ಕುಟುಂಬ ಪಿಂಚಣಿಯಾಗಿ ಸಂಗಾತಿಗೆ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಹೆಂಡತಿಗೆ ನೀಡುತ್ತದೆ। ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದರೆ ನೀವು ಹತ್ತಿರದ ಸಾಮಾನ್ಯ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಅಂದರೆ CSC ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, IFSC ಕೋಡ್, ಬ್ಯಾಂಕಿನ ಕೆಲವು ದಾಖಲೆಗಳ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿನ ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡಬಹುದು। ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟವಾದರೆ ನೀವು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಸ್ನೇಹಿತರೆ ಚಾನೆಲ್ಗೂ ಕೂಡ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರದ ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಾವು ವಿಡಿಯೋ ಮೂಲಕ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೇವೆ। ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ತಿಳಿಸಿ ವಿಡಿಯೋಗೆ ಒಂದು ಈಗಲೇ ಲೈಕ್ ಮಾಡಿ।